प्रतापनगर थाना क्षेत्र के सुभाष नगर परिसर में रहने वाले एक व्यक्ति की मौत हो गई, मगर ये मौत साधारण न होती हुई एक हत्या है, ऐसा आरोप व्यक्ति के परिजन और पड़ोसी लगा रहे हैं। इसी मांग को लेकर परिजनों ने शुक्रवार को प्रतापनगर थाने का घेराव किया। आइए देखते हैं क्या है पूरा मामला। सुभाष नगर निवासी गोमाजी पाउझगेड़ ये एक निजी सुरक्षा कंपनी में काम करती थी। कंपनी की ओर से उनकी ड्यूटी सुभाष नगर स्थित दूरसंचार कार्यालय में दी गई थी। कुछ दिन पहले गोमाजी जख्मी परिस्थिति में अस्पताल में दाखिल हुए, ऐसी जानकारी घरवालों को कंपनी के ही कुछ लोगों ने दी। परिजनों का कहना है ये हत्या है और इसमें कंपनी के ही दो लोगों का हाथ है जो इसे मिलने आए थे। साथ ही उन्होंने पुलिस पर भी आरोप लगाया है कि वे इस मामले में सही जांच नहीं कर रही है। इथ घटना घड़ी है, गोमाजी यांना दोन गार्डांना इथ घरून बोलवून सन्याने इथ कामावर आणितलं आहे आणि अर्ध्या तासात त्याच्यावर मारहाण झाली आहे। आम्ही पोलिसात तक्रार दिली कबा फलाना फलाना व्यक्तीनं इथून घरून यांना बोलवून सन्याने नेलं आहे। पोलिसवाले म्हणतात का जेवढी आम्हाला डॉक्टर रिपोर्ट येत नाही तेवढी आम्ही गुन्हा दाखल करत नाही, हे कशाचं आहे। आणि 4-5 दिवस झाले आम्ही सगळे लोक पोलीस स्टेशनला जात आहो, सगळ्या लोकायला घेऊन। पोलीसवाले म्हणतात हो हो करतो आणि काहीच याच्यावर अंमलबजावणी होत नाही आहे। आज त्यांचा मृत्यू झाला तरी म्हणतात का हो करतच आहो, असा काय अन्याय होत आहे। हे BSNL मध्ये काम करतात ठेकेदार पण 4-5 दिवसापासून आला नाही ना, ते दवाखान्यात पण गेला नाही आणि पोलीस स्टेशनला बी गेले नाही, हे ठेकेदाराची लापरवाही होत आहे। घरच्यांना जेव्हा ह्या लोकांनाच त्या भरती दवाखान्यात नेलं तेव्हा एक इथला BSNL चा माणूस घरी गेला आणि सांगितलं। इस मामले में कावेरी माती नामक महिला ने बताया कि गोमाजी सब्जी के ठेले पर बैठे थे और कंपनी के ही दो लोग आए और मालक बुला रहे ये कहकर उसे लेकर जाकर पीटा। ते गोमा वो होता है कि नहीं, ते भाजीच्या ठेल्यावर बसले होते म्हणतात। तिथे ह्या ऑफिसचे दोन गार्ड आले, त्या गार्डने बोलवलं की तुम्हाला साहेबांनी बोलवलंय म्हणून, तर ते इथे आले आले त्या दरम्यान मध्ये काय झालं काय नाही माहिती नाही, पण त्या माणसाला इतकं मारलं की म्हणजे रक्ताने पूर्ण रक्तभमाळ झालेला होता। आणि तेच गार्ड त्यांना ॲटोमध्ये टाकून घरापर्यंत आणलं। मुलीला सांगितलं की तुझे वडील BSNL ऑफिसमध्ये पडलेले आहेत, पण नंतर काय म्हणतो की नाही म्हणे इथं आणलेलं आहे आणि त्यांनी मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्याच्यानंतर आता हा रविवारची गोष्ट आहे, रविवारीपासून आज 6 दिवस झालेले आहेत, ना ह्या ऑफिसवाल्यांनी केअर केली ना त्या ठेकेदारांनी केअर केली, कोणी येऊन पाहिलेलं नाही। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली 2-3 वेळा, पोलीसवाले पण आले नाही, पोलीसवाल्यांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही। आता याच्यानंतर आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्या मुलीला नोकरी दिली पाहिजे, त्या मुला त्यांचा खर्च पूर्ण खर्च गव्हर्नमेंटने उचलला पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंतिम संस्कार करणार नाही। गुन्हा आम्ही केला होता आपण, तिथं काहीच कारवाई नाही, एक सुद्धा पोलीस आमच्या घरापर आले नाही, त्यांच्या घरापर आलेला नाही आणि काही विचारपूस केलेली नाही। इस मामले में काँग्रेस की कार्यकर्ता मंगेश कामनी ने बताया की पिछले 4 से 5 दिनों से दूरसंचार कार्यालय और प्रतापनगर थाना को भेंट दी जा रही है, मगर सकारात्मक जवाब नहीं मिल रहा, दोनों जगहों पर कमी दिखाई दे रही है। आम्ही मागच्या 4 ते 5 दिवसापासून या BSNL आलो आणि पोलीस स्टेशनला गेलो, परंतु प्रत्येक डिपार्टमेंटची इथे कुठेतरी कमतरता आढळलेली आहे। पोलिसांना आम्ही विचारलं 3 दिवसानंतर की तुम्ही अजून तरी अज्ञात तरी व्यक्तीबद्दल गुन्हा का नोंदविला नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की 3 ते 4 दिवस झाले आम्हाला डॉक्टरने MLC दिलेली नाही, जी ताबडतोब MLC मिळत असते, परंतु तिथे डॉक्टरने तिथे यांना सहकार्य केलेलं दिसत नाही। त्यानंतर कोणी मारलं हे आपल्याला सहजपणे माहीत होऊ शकत होतं, परंतु या BSNL ऑफिस हे एक राष्ट्रीय कंपनी आहे, परंतु यांनी लोकांना मार्गदर्शन करते विविध आपल्या उपयोगितेच्या माध्यमातून, परंतु इथे एकही कॅमेरा या आपल्या बिल्डिंगमध्ये बाहेरच्या आवारामध्ये काय घडत आहे काय होत आहे हे पाहण्यासाठी त्यांना आजपर्यंत त्यातलं लक्षात आलेलं नाही। इथे कुठल्याही प्रकारचा एकही CCTV कॅमेरा नसल्यामुळे आज आम्हाला आरोपी शोधायची किंवा कोणी मारलं हे शोधायसाठी आपल्याला अडचण जात आहे, तर याची दखल BSNL ने घ्यावी आणि येत्या काळामध्ये जो कोणी जबाबदार असेल आम्ही पोलिसांना एक आवाहन करतो की त्यांच्यावर गुन्हा नोंदवा आणि लवकरात लवकर जे कोणी मारेकरी असेल ते पकडले जावे आणि तपास पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे, BC News नागपूर।